अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज गुरुचरित्राचा अध्याय 25वा 25 दिवस आपले झाले आणि दत्त महाराजांच्या कृपेने आपलं होतंय महाराज करून घेत आहे आपल्याकडून। आज 25व्या अध्यायामध्ये गुरुचरित्रामध्ये असं वर्णन आहे की भरपूर जे ब्राह्मण असता किंवा जे वेद हुशार असता एक राजा असतो तो मुस्लिम राजा असलो आणि तो काय म्हणतो की माझ्यासमोर जो वेद पडेल म्हणजे माझ्यासमोर जो वेद पडेल मी त्यांना पैसे देईल। माझ्यासमोर सगळे वेद पडायचे जेवढे पैसे असेल तेवढे द्यायचे। म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की पैशासमोर सगळं जे ज्ञान विद्वत्ता ही सगळी शून्य आहे। तर तो असा विचार करतो राजा की ह्या नगरामध्ये जेवढे कोणते ब्राह्मण असेल ते माझ्यासमोर वेद जेवढे चार वेद आहे ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद सामवेद हे माझ्यासमोर म्हणतील आणि जो म्हणेल तो ह्या राज्याचा जो मोठा विद्वान पंडित समजला जाईल। असं करता करता मग भरपूर ब्राह्मण म्हणता काही काही जण जे असता पैशासाठी किंवा हे तर ते म्हणता पण काही काही ब्राह्मण नाही म्हणत कारण की विद्वत्ता ज्ञान हे पैशासमोरची गोष्ट नाहीये। त्याचं ज्ञान आपण जे आहे ते पैशासमोर नाही करू शकत त्याची व्हॅल्यू नाही करू शकत। मग ते असं फिरता फिरता तो एक ब्राह्मण असतो तो असं फिरता फिरता गांगापूरमध्ये येतो कुमसी। मग तिथं त्रिविक्रम भारती असता ते पण खूप मोठे विद्वान असता। मग ते त्यांच्याकडे येतात आणि म्हणता की तुम्ही सगळे माझ्यासोबत चर्चा करा वेदाबद्दल माझ्यासोबत चर्चा करा। चर्चा करत असेल तर ठीक आहे नाही तर मला तुम्ही हरले म्हणून मला एक पत्र लिहून द्या। मग त्रिविक्रम भारती म्हणता की असं कसं कशामुळं की म्हणे मी खूप मोठा विद्वान आहे म्हणे मी भरपूर ब्राह्मणांना हरवलं म्हणे तुम्ही पण माझ्यासोबत चर्चा करा आणि तुम्ही जय असेल तर जय किंवा मग पराजय असेल तर मला तसं लिहून द्या असं मी खूप मोठा विद्वान ब्राह्मण आहे। मग त्रिविक्रम भारती म्हणता की तू विद्वान ब्राह्मण आहेस हे बरोबर आहे पण तुझा जो गर्व आहे तुझा जो माज आहे तुला शिक्षा जरूर भेटली पाहिजे म्हणे। मग ते म्हणतात ठीक आहे। मग ते म्हणे मी तर एवढा विद्वान नाही आहे पण माझे गुरु माझे जे गुरु आहे ते खूप मोठे विद्वान आहे। ते म्हणे कोणते गुरु आहे तुमचे? ते म्हणते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गांगापूरमध्ये संगमाजवळ औदुंबरा स्थळी ते बसलेले असता म्हणे त्यांच्यासोबत जाऊन आपण चर्चा करू वेदावर। मग ते दोघ जण जाता। मग गेल्यानंतर स्वामी महाराज जप करत असता आणि अनुष्ठान करत असता मग त्रिविक्रम भारती महाराजांना म्हणता की महाराज हे तुमच्याकडं वेदावर चर्चा करण्यासाठी आलेले। स्वामी महाराज म्हणता वेदावर काय चर्चा करायची? मग ते म्हणता की मी पूर्ण भारतामध्ये सगळे जे ब्राह्मण आहेत त्यांना हरून तुमच्यापर्यंत आलेलो आहे। तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर माझ्यासोबत चर्चा करावी नाही तर मला तुम्ही हरले म्हणून असं पत्र लिहून द्या। मग स्वामी महाराज म्हणता मी संन्यासी मग माझ्यासोबत तू काय चर्चा करणार आहे? मला हार आणि जीत हे सगळं समान आहे। काहीच मला काहीच याच्यामध्ये हार आणि जीत काहीच नाहीये तर मग तुझ्यासोबत मी चर्चा काय करू? तर तो म्हणतो नाही तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा। राजाला मी तसा शब्द दिला आहे की ह्या राष्ट्रामध्ये मी जेवढे ब्राह्मण असेल जेवढे विद्वान असेल त्या सगळ्यांना मी हरून तुम्हाला जे जयपत्र आहे ते राजाकडून मला घ्यायचंय। ते म्हणता की आपली विद्वत्ता आपली ताकद आपला गर्व ह्याच्यावर कधीही गर्व करायचा नाही। हे सगळ्या गोष्टी संपणाऱ्या असत्या। ज्या गोष्टी आपण मोजल्या जात्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी कधी पण कोणत्या पण गोष्टी असो आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मोजल्या जात्या त्या गोष्टी कधीही संपत असत्या त्या राहत नसत्या। ते म्हणता नाही माझ्यासोबत तुम्ही चर्चा करा। ते म्हणता ठीक आहे चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि कशी चर्चा करायची आम्ही आमच्या पद्धतीने तुला सांगू। तर हे 25व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। त्याचा
भावार्थ याचा याचा मूळ उद्देश असा आहे 25व्या अध्यायाचा की आयुष्यामध्ये आपल्याला काय वाटतं की आपण आपल्या फील्डचे आपण खूप मोठे आहोत. कोणती पण फील्ड असो, कोणतं पण काही असो, आपल्याला वाटतं की आपल्या क्षेत्रातले आपण खूप मोठे विद्वान आहोत, पण तसं काही नसतं. प्रत्येकाच्या पाठीमागा किंवा प्रत्येकाच्या वरती कोणी कोणी एक दैवी शक्ती असती की ती सगळ्यांचा बाप असतो. म्हणून आयुष्यामध्ये आपण जास्त अहमपणा, गर्वपणा, ताठरता भूमिका किंवा मीच मोठा ह्या गोष्टी कधीही आयुष्यात करायच्या नाही. कारण की आपला जो गर्व आहे तो गर्व पूर्ण मोडत असतो. आपण पण आयुष्यामध्ये आपलं नामस्मरण, महाराजांचा जप, ही सेवा, ही आपण आपली सेवा आपण अखंड सुरू ठेवायची. आणि जेवढी आपल्याला सेवा महाराज आपल्याकडून करून घेतील त्याप्रमाणे सेवा करत राहायचं. त्याच्यामध्येच आपल्याला जे सेवा आहे ती सेवा आपल्याला भेटत असते आणि आपले जे काम आहे ते काम होत असतात. म्हणून ह्या 25व्या अध्यायामध्ये जसं सांगण्यात आलंय की वर्णन केलंय की कोणते पण वेद असेल, शास्त्र पुराण सगळे महाराजांजवळ, महाराजांच्या खाली धूळ आहे महाराजांची. महाराजांमुळे हे वेद शास्त्र पुराण आपण ऐकू शकतो, बोलू शकतो आणि समजू शकतो. तर हा गुरुचरित्राचा पण ग्रंथ खूप मोठा आहे. पण रोज एक एक अध्याय जरी आपलं त्यातलं ग्रहण केलं तर त्यातली जी ताकद आहे ती खूप मोठी. जो व्यक्ती रोज गुरुचरित्राचा अध्याय एक अध्याय रोज वाचतो, स्त्री असो पुरुष असतो कोणीही वाचू शकता, बंधन नाही. तर त्याच्यामध्ये गुरुचरित्राचा अध्याय रोज जर एक वाचला आपण, दिवसभरामध्ये जी पॉवर असते, दिवसभरातली जी ताकद असते, दिवसभर ताकद आपल्या सोबत असते, आपल्या केसालाही धक्का लागत नाही. संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता, गुरुचरित्र वाचू शकता कधीपासून, जसा दिवस मुहूर्त असं काही नाही, कधीपासून आपण सुरू करू शकता. रोज एक अध्याय गुरुचरित्र वाचायचं. वाचायचं म्हणून वाचायचं नाही, त्याचं मनन करा, चिंतन करा आणि त्या अध्यायामध्ये काय सांगितलं आपल्याला, काय करायचंय ते जर आपण लक्षात ठेवलं तर आपण खूप मोठं जी गुरुचरित्राचं आहे ते आपल्याला समजू शकतो. कारण की आपण पटपट वाचण्याच्या याच्यामध्ये काय होतं, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात, आपण वाचून घेतो सन सन सन, काय वाचलं ते समजत नाही. म्हणून वाचन, चिंतन, मनन हे केल्यावर आपल्याला समजलं आहे की ह्या अध्यायामध्ये हे, लगेच आपल्याला लक्षात येणार नाही पण ह्या अध्यायामध्ये हे आणि किंवा त्या अध्यायामध्ये ते आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.